नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री अकॅडमी ऑफ सायन्स कॅनडा मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. इन प्रीवियस लेक्चर वी हैड डिस्कस विद द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ अल्कोहोल फिनॉल एंड इथर, क्लासिफिकेशन ऑफ इथर, व्हाट इज द मीनिंग ऑफ अलाइलिक अल्कोहोल, व्हाट इज द मीनिंग ऑफ बेंजाइलिक अल्कोहोल. नाउ इन टुडेज लेक्चर वी आर कंसर्नड विद द प्रिपरेशन मेथड और मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. वी नो दैट आपल्याला जे काही अल्कोहोल बघायचा आहे तो फक्त मोनोहाइड्रिक अल्कोहोलचा आपल्याला स्टडी करायचा आहे. दैट मीन्स There is a formation of monohydric alcohol. एक OH असणारा ग्रुप आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पॉइंट क्लियर झाला? क्लियर? ओके. नाउ व्हाट आर द मेथड्स ऑफ प्रिपरेशन? नाउ सी हियर, देयर आर लॉट्स ऑफ मेथड्स ऑफ प्रिपरेशन. थोडंसं आता जर तुम्ही पाहिलं याच्यामध्ये, तर याच्यामधला 60% पार्ट आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये क्लिअर केलेला आहे. मी तुम्हाला म्हणून म्हणतोय की हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जेवढा चांगला असेल टॉपिक तुमचा, तेवढे पुढचे टॉपिक तुम्हाला चांगले जाणार आहे. नाउ सी हियर, देयर इज द फर्स्ट प्रिपरेशन मेथड फ्रॉम अल्काइल हलाइड. नाउ अल्काइल हलाइड पासून आपण कसं तयार करतो पा, बाय यूजिंग एक्वियस केओएच और एनओएच और बाय यूजिंग मॉइस्ट Ag2O. मला वाटतं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण हे रिएक्शन बघितलेले आहे. सिंपल अल्काइल हलाइड रिएक्ट्स विथ द एक्वियस केओएच और एनओएच, और व्हेन अल्काइल हलाइड इज बॉइल्ड विथ द मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. आणि मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड मध्ये काय मिळतं? अल्कोहोल. लक्षात घ्या, ड्राय सिल्वर ऑक्साइड मध्ये काय मिळतं? इथर मिळतं. आपण हे पाहिलेलं आहे, कळतंय का? मॉइस्ट मध्ये सिल्वर ऑक्साइड जो आहे इट बिहेव्स लाइक अ सिल्वर हायड्रोक्साइड. त्यामुळे ह्या दोन्ही रिएक्शन ज्या आहेत त्या आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत. सिंपल काय करतो दोन्ही रिएक्शन मध्ये, अल्काइल हलाइड मधला एक्स इज रिप्लेस्ड बाय ओएच. आता ओएच कुठून येणार? एनओएच मधून, एक इथे केओएच मधून, आणि याच्यामध्ये एजीओएच मधून आपल्याला काय मिळेल? तर ओएच मिळणार आहे. इट इज सिंपली न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, आपण हे बघितलेली आहे. नेक्स्ट रिएक्शन इज फ्रॉम अल्किन. आता थोडस आपण विचार केला, अकरावी मध्ये या रिएक्शन आहेत पण अकरावी थोडस वीक आहे, आपण या रिएक्शन परत व्यवस्थितपणे घेणार आहे. अल्किन पासून आपण किती प्रकारे तयार करतोय पा, अल्किन पासून आपण अल्कोहोल किती प्रकारे तयार करतोय? तर तीन प्रकारे तयार करतोय. त्यामध्ये पहिली मेथड जी आहे ती कोण आहे पा, बाय ऍसिडिक हायड्रेशन रिएक्शन. बाय ऍसिडिक हायड्रेशन रिएक्शन विथ मेकॅनिझम, या ठिकाणी ही रिएक्शन आपल्याला पाहायची आहे. सेकंड रिएक्शन जी आहे ती कोण आहे पा, बाय हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिएक्शन. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिएक्शन. अँड थर्ड रिएक्शन की जी आपल्या सिलेबसला नाही परंतु विचारली जाते, त्या रिएक्शनचं नाव आहे ओएमडीएम रिएक्शन. त्या रिएक्शनला काय म्हणतो आपण? ओएमडीएम रिएक्शन. दॅट मीन्स ऑक्सिमर्क्युरिएशन डीमर्क्युरिएशन रिएक्शन. ऑक्सिमर्क्युरिएशन डीमर्क्युरिएशन रिएक्शन. अ व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट, या तिन्ही एक रिएक्शनचा अभ्यास आपल्याला सायमल्टेनियसली करायचा आहे. का सायमल्टेनियसली करायचा आहे? तर पाय या तिन्ही रिएक्शन मध्ये, या तिन्ही रिएक्शन मध्ये आपल्याला फक्त काय करायचंय पा, प्रोडक्ट घेत असताना, प्रोडक्ट घेत असताना आपल्याला फक्त काय करायचंय पा, ऍडिशन ऑफ, ओके, ऍडिशन ऑफ वॉटर, म्हणजे HOH ची ऍडिशन करायची आहे. कुणाला? अल्किनला. कुणाला? अल्किनला करायची आहे. या तिन्ही रिएक्शन मध्ये मोरल ऑफ द स्टोरी, जो प्रोडक्ट तयार होतो तो प्रोडक्ट डायरेक्टली जर आपल्याला बघायचा असेल तर दिलेला जो रिएक्टंट आहे तुम्हाला त्याच्याबरोबर फक्त रिएक्शन कोणाची करायची आहे? तुम्हाला HOH ची रिएक्शन करायची आहे. कसं होणार, काय होणार आपण इन डिटेल बघणार आहे. ऍसिडिक हायड्रेशन जे आहे ते अकॉर्डिंग टू द मार्कोनिक ऑफ सुरू होतं विथ शिफ्टिंग. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ही रिएक्शन जी आहे ती कशी होते? मार्कोनिक ऑफ पूर्ण होते विथ शिफ्टिंग. शिफ्टिंग इज पॉसिबल इन केस ऑफ हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिएक्शन. द रिएक्शन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द एंटी मार्कोनिक ऑफ रूल, देयरफॉर नो शिफ्टिंग इज पॉसिबल देयर. इन केस ऑफ थर्ड रिएक्शन बाय यूजिंग ऑक्सिमर्क्युरेशन डीमर्क्युरेशन रिएक्शन, इन दिस रिएक्शन रिएक्शन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द मार्कोनिक ऑफ रूल, बट इन दिस मेकॅनिझम देर इज नो फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन, देअरफोर देर इज नो शिफ्टिंग ऍट ऑल. म्हणजे एक रिएक्शन मार्कोनिक ऑफ रूल, एक रिएक्शन अँटी मार्कोनिक ऑफ रूल, तिसरी रिएक्शन परत मार्कोनिक ऑफ रूल. पण ज्या रिएक्शन मार्कोनिक ऑफ रूल आहे त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? एक विथ शिफ्टिंग होते, एक विदाउट शिफ्टिंग रिएक्शन होते. त्यावेळी पॉइंट घेईल, त्यावेळी तुम्हाला व्यवस्थितपणे तो लक्षात येणार आहे. काळजी करू नका. नाउ आफ्टर दॅट प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बाय युजिंग अल्डिहाइड अँड केटोन, पा
एल्डिहाइड आणि केटोन याच्यामध्ये दोन प्रकार आपण करतो बाय यूजिंग रिडक्शन H2PT H2PT निकेल NaHGH2 लिथियम अॅल्युमिनियम हायड्रेट NaDH4 हा पार्ट आपला झालेला आहे तरी सुद्धा आपण हा पार्ट आपण घेणार आहे परंतु हा पार्ट आपला ऑलरेडी काय केलाय आपण कंप्लीट केलेला आहे त्याचबरोबर पाय या ठिकाणी बाय यूजिंग ग्रिग्नार्ड रिएजंट वी नो दैट वेरी वेल ग्रिग्नार्ड रिएजंट वन शॉट मध्ये आपण टोटल ग्रिग्नार्ड रिएजंट काय केलेला आहे संपवलेला आहे तरी सुद्धा तो ग्रिग्नार्ड रिएजंटचा पार्ट आहे तो तुम्ही परत जाऊन त्या ठिकाणी पाहायचा आहे कळते काय म्हणतोय आणि त्या ठिकाणी याचं थोडीशी ओव्हरलुक आपण त्या ठिकाणी करणार आहोत डायरेक्ट तुम्हाला एक्झाम्पल मी देणार आहे याचा अर्थ आपल्याला किती रिएक्शन बघायचे आहेत 1 2 3 4 5 6 त्यापैकी ही झाले ही रिएक्शन झालेली आहे ही रिएक्शन झालेली आहे ही रिएक्शन 11 झाली परंतु या रिएक्शनचा अभ्यास आपल्याला करायचा ही रिएक्शन आपल्या सिलेबसला नाहीये परंतु तरी सुद्धा एनसीईआरटी मध्ये ही रिएक्शन आहे याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे वी विल सी वन बाय वन एंड स्टेप बाय स्टेप ऑल द रिएक्शंस लेट अस कंसीडर विद द फर्स्ट प्रिपरेशन मेथड इट इज फ्रॉम अल्काइल हैलाइड ओके फ्रॉम अल्काइल हैलाइड बाय यूजिंग एक्वियस KOH और NaOH एंड मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड ऑलरेडी रिएक्शन झालेले आहे तुम्हाला डायरेक्ट होमवर्क देतोय फर्स्ट क्वेश्चन इज दैट What is the action of following reagent on methyl chloride, ethyl bromide and isopropyl iodide? And in reagent, कौन कौन दिले तुम्हारा aqueous KOH यानी moist silver oxide. That means तीन reagent, दो reagent रहे, तीन reactant रहे, सारे reaction तुम्हारा करवाए जाए. The question second, how will you prepare following alcohol by using alkyl bromide? Especially alkyl bromide सही दिले. भाई सही तो तुम्हारा क्या कहीं जाए? Halogen bromine कहीं जाए? Alkyl bromide and aqueous NaOH म्हणजे अल्काइल ब्रोमाइडची रिएक्शन कोणाबरोबर करायचे आहे aqueous NaOH आणि moist silver oxide आणि काय तयार करायचे आहे propanol butanol cyclopentanol secondary butyl alcohol and 4 methyl cyclohexanol हे पाच तयार करायचे आहे म्हणजे 5 गुणिले हे 2 टोटल 10 रिएक्शन या 10 रिएक्शन या 6 रिएक्शन अच्छा टोटल 16 रिएक्शनचा तुम्हाला त्या ठिकाणी होमवर्क आहे दिस इज द फर्स्ट प्रिपरेशन मेथड फॉर द अल्कोहोल नाउ इन नेक्स्ट सेगमेंट वी आर कंसिडर विद द एसिडिक हाइड्रेशन ऑफ अल्कीन लेट्स कंसीडर द सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन बाय यूजिंग अल्कीन बाय एसिडिक हाइड्रेशन रिएक्शन Now, first of all, you must know what is the meaning of hydration, what is the meaning of acidic hydration. Okay, hydration is nothing but the addition of water. Hydration is nothing but the addition of water. And what is the meaning of acidic hydration? Acidic hydration, that means addition of water in a presence of acid. In a presence of acid. That means whenever there is a hydration of alkene takes place then if this hydration of alkene takes place in presence of acid then this called as the acidic hydration of alkene kalte kay mhanto mhanje aplyakade reactant kon ahe kay sangitle from alkene yacha arth kay hoto from alkene yacha arth kay hoto तर या ठिकाणी फ्रॉम अल्किन याचा अर्थ असा होतो की तुम्हाला अल्किन रिएक्टंट घ्यायचा आहे आणि या अल्किनची रिएक्शन कोणाबरोबर करायची आहे वॉटर बरोबर करायची आहे इन प्रेझेंस ऑफ ऍसिड इज कॉल्ड ऍज द ऍसिडिक हायड्रेशन ऑफ अल्किन नाउ पॉइंट व्हिच हॅज टू बी रिमेंबर्ड इज दैट फर्स्ट पॉइंट जो तुम्हाला रिमेंबर करायचा आहे दिस रिएक्शन टेक्स प्लेस by using according to the this reaction takes place according to the Markovnikov rule sagat paryanta Markovnikov rule and second point shifting takes place if there is a possibility for the shifting for the formation of more stable compound then shifting takes place एक तर या ठिकाणी मार्कोनिकॉफ रूल रिएक्शन होते आणि त्या ठिकाणी शिफ्टिंग जे आहे ते त्या ठिकाणी पॉसिबल आहे as रिएक्शन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉफ रूल रिएक्शन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉफ रूल याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन विचारला जातो पहा जो भरपूर वेळा विचारला गेलेला आहे की कोणता अल्कोहोल आहे कोणता प्राइमरी अल्कोहोल आहे
कि जो या मेथड ने तैयार केला जातो बिकॉज बाय यूजिंग दिस मेथड वी कैन मेनली प्रिपेयर द सेकेंडरी एंड टर्शियरी अल्कोहोल्स मेनली आपण काय प्रिपेयर करतोय सेकेंडरी एंड टर्शियरी अल्कोहोल्स प्रिपेयर करतोय इट इज अगेन अ पॉइंट व्हिच हैज टू बी रिमेंबर्ड बाय यू ओनली सेकेंडरी एंड टर्शियरी अल्कोहोल्स कैन बी प्रिपेयर्ड बाय यूजिंग दिस मेथड ओनली प्राइमरी अल्कोहोल प्रिपेयर्ड बाय यूजिंग दिस मेथड इज ओनली प्राइमरी अल्कोहोल प्रिपेयर्ड बाय यूजिंग दिस मेथड इज इथेनॉल ओनली इथेनॉल इज द प्राइमरी अल्कोहोल व्हिच has to be prepared by using this method त्याच्यावरती भरपूर वेळा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत by using acidic hydration of alkene which of the following primary alcohol is prepared option ethanol propanol butanol pentanol तर ऑप्शन काय आहे सांगा अरे तुम्हाला विचारतोय का धड्यानो सांगा करेक्ट काय इथेनॉल कोण इथेनॉल कळतंय का काय म्हणतोय कारण या ठिकाणी बाकीचे जे अल्कोहोल आहेत प्रोपॅनॉल असू दे ब्युटॅनॉल असू दे किंवा अजून दुसरे कोणी असू दे हे आपण कधीही या मेथडने तयार करत नाही त्याला रीजन काय आहे दिस रिएक्शन टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू द मार्कोनी कॉप्स रूल ही रिएक्शन कशी होते मार्कोनी कॉप रूलने रिएक्शन होते काय काय लक्षात ठेवायचं आहे पहा मोरल ऑफ द स्टोरी तुम्हाला ज्यावेळी पेपर मध्ये विचारलं जाईल कॉम्पिटेटिव्ह मध्ये त्यावेळी लक्षात घ्या जर अल्किन असेल आणि H2O+ असं जर असेल तर तुमच्या डोळ्यात टिक झालं पाहिजे तुम्हाला डोक्यामध्ये आलं पाहिजे इट इज ऍसिडिक हायड्रेशन ऑफ अल्किन आणि ऍसिडिक हायड्रेशन मध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे HOH ची ऍडिशन करायचं आहे त्या अल्किनला फक्त या ठिकाणी रिएक्शन जी होते ती मार्कोनी कॉप रूल नव्हते अजून गोष्ट एक महत्त्वाची लक्षात ठेवायची शिफ्टिंग जर पॉसिबल असेल तर शिफ्टिंग त्या ठिकाणी करायचं आहे ओनली सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल्स आर प्रिपेअर्ड बाय यूजिंग दिस मेथड ओनली प्रायमरी अल्कोहोल व्हिच हॅज टू बी प्रिपेअर्ड बाय यूजिंग दिस मेथड इज इथेनॉल फक्त इथेनॉल हाच प्राइमरी अल्कोहोल आहे की जो आपण या मेथडने तयार करतो अदरवाइज दुसरे अल्कोहोल आपण या मेथडने तयार करत नाही पॉइंट क्लियर झाला एनी डाउट ओके मोरल ऑफ स्टोरी काय सांगितली अल्किन आणि काय बघायचं H2 अल्किन आणि H2 कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन साठी अल्किन आणि H2 या दोघांची रिएक्शन बघायचे आहे बाकीचं मध्ये काय झालं हे देणे घेत नाही हे इथून इथं प्रोडक्ट तयार होत असताना लॉट्स ऑफ स्टेप त्यामध्ये होणार आहेत आणि कोणत्या कोणत्या स्टेप होतात कशा होतात ते आपण बघणार आहे स्टॅब शिफ्टिंग का होतं बिकॉज ड्यूरिंग द मेकॅनिझम देर इज अ फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन हे मेकॅनिझम तुमच्या सिलेबसला आहे त्यामुळे विथ मेकॅनिझम तुम्हाला हे आलं पाहिजे ओके मी या ठिकाणी एक एक्झाम्पल एक्सप्लेन करतोय काही एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क साठी मी देणार आहे ओके नाउ सी हियर दिस इज द जनरल स्टेटमेंट फॉर द ऍसिडिक हायड्रेशन ऑफ अल्किन काय जनरल स्टेटमेंट सांगितले पा व्हेन अ कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे काय कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड घ्या थोडंसं फ्रीजिंग मिक्सर मध्ये ठेवा गार करा त्याला थोडस थंड करा त्याला ओके व्हेन कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड इज रिएक्ट विथ अल्किन देन It gives alkyl hydrogen, hydrogen, alkyl hydrogen sulfate, which on further boiled with water gives corresponding alcohol. Alcohol च्या number of carbon मध्ये कुठलाही बदल होत नाही जेवढे कार्बन रिएक्टंट मध्ये आहेत तेवढ्याच कार्बनचा तुम्हाला काय तयार होणार आहे अल्कोहोल तयार होणार आहे हे डोक्यात फिट ठेवायचं आहे कळतंय का आता रिएक्शन बघा फॉर द रिएक्शन पर्पज मी या ठिकाणी एक रिएक्शन घेतोय कोणाची पहा प्रोपीनची रिएक्शन घेतोय मी कोणाची रिएक्शन घेतोय प्रोपीनची रिएक्शन घेतोय तर पहा व्हॉट इज स्ट्रक्चर ऑफ प्रोपीन ओके करेक्ट CH3 CH डबल बॉन्ड CH2 नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ मार्कोनी कॉप्स रूल व्हेन अनसिमेट्रिकल
alkene. Or when unsymmetrical reagent is added to the unsymmetrical alkene, then the negative part of an unsymmetrical reagent is attached to that carbon which carries less number of hydrogen atom is called as Markovnikov's rule. कहते हैं क्या Markovnikov's rule से अपन जाना है। अतः कैसे समझो पुरा when cold and concentrated sulfuric acid is react with तो अपन आसान हम is added okay is added ठीक है दोनों अपन react करते हैं क्या फर्क पड़ता है is react with is react with अल्की आता अल्की जर आपण घेतला आता याची रिएक्शन बरोबर करायचे आहे मला H2SO4 सुपर बरोबर करायचे आहे आता H2SO4 सुपर जो आहे तोच मी असा लिहू शकतो पा ओके HH H2 S O3 आणि 1 4 दैट मींस H2SO4 हेच मी कसे लिहू शकतो असं लिहू शकतो ओके दैट मींस व्हेन अल्किन कोल्ड एंड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्यूरिक एसिड इज रिएक्ट विद द अल्किन कोल्ड एंड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्यूरिक एसिड इज रिएक्ट्स विद द अल्किन या ठिकाणी कोण घेतलाय मी प्रोपीन घेतलाय इट रिएक्ट्स विद द HOSO3H दैट मींस दिस इज द सल्फ्यूरिक एसिड हा काय आहे सल्फ्यूरिक एसिड आहे सल्फ्यूरिक एसिड आहे कसा आहे तो कोल्ड आहे कोल्ड एंड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्यूरिक एसिड आहे ओके कोल्ड घेतला या ठिकाणी इथं आपण जर कॉन्सन्ट्रेशन लिहिलं ओके काय फरक पडत नाही फक्त कॉन्सन्ट्रेशन लिहिलं तरी चालेल ओके कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्यूरिक एसिड घेतलं नाऊ सी हियर जर H आणि O मध्ये आपण विचार केला तर ऑक्सिजन आणि हायड्रोजन याच्यामध्ये निगेटिव्ह पार्ट कोण येणार which having the more electronegativity oxygen therefore this electron withdraw towards the oxygen oxygen carries delta minus charge hydrogen carries delta plus charge okay म्हणजे प्लस आणि माइनस तयार झालं का झालं okay according to the Markovnikov's rule negative part is attached to that carbon which carries less number of hydrogen that get hydrogen किती आहे दोन इथे hydrogen किती आहे एक म्हणजे less number जो hydrogen less number of hydrogen कुठे आहे या CH ला आणि या CH ला कोणता पार्ट अटॅच होणार या मधला negative negative कोण आहे मग OSO3 H that means you can write here पा CH3 CH सिंगल बॉन्ड CH2 मी फक्त काय केलं पा बॉन्ड काढलेला आहे ओके त्या ठिकाणी ऍडिशन कोणाचे करायचे आहे HOSO3H चे ऍडिशन करायचे आहे निगेटिव्ह पार्ट कोण आहे OSO3H आहे तो कुठे अटॅच होणार अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉव रूल CH ला का CH2 ला CH ला म्हणजे मी या ठिकाणी काय लिहिलं पा OSO3H काय लिहिलं OSO3H आणि या ठिकाणी हा जो CH2 आहे याला कोण अटॅच केला हा H म्हणजे CH2 गेट कन्वर्टेड इनटू CH3 एंड दिस इज अल्काइल हाइड्रोजन सल्फेट दिस इज अल्काइल हाइड्रोजन सल्फेट पा या ठिकाणी हा अल्काइल ग्रुप आहे याचं स्पेशल नाव लिहायचं म्हणजे तुम्ही काय लिहू शकतो दिस इज एन आइसोप्रोपाइल ग्रुप आइसोप्रोपाइल हाइड्रोजन एंड हिट इज द SO4 ग्रुप सल्फेट दैट मींस देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्काइल हाइड्रोजन सल्फेट रिएक्शन तर संपली का नाही तर पा काय सांगितलंय दिस अल्काइल हायड्रोजन सल्फेट व्हिच ऑल फर्दर बॉइल्ड विथ वॉटर म्हणजे याची रिएक्शन कोणाबरोबर करायची आहे मला वॉटर बरोबर करायची आहे आणि या ठिकाणी काय करतोय मी हे बॉइल करतोय बॉइल दाखवा किंवा हीट तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकता तर पा HOH आहे बॉइल केलं आता काय झालं पा याचे ऍडिशन होणार आहे आता H आणि OH याच्यामध्ये निगेटिव्ह कोण ओ याच्यामध्ये पॉझिटिव्ह कोण H या ठिकाणी पा इथं काय चार्जेस तयार झालेत का नाही बट या ठिकाणी पा कार्बन आणि ऑक्सिजन याच्यामध्ये मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज कोणाकडे आहे ना ऑक्सिजन ऑक्सिजन सांगा हा पूर्ण ग्रुप जो आहे तो कोणावरती अटॅक करेल H वरती अटॅक करेल आणि हा जो OH आहे तो अटॅक कोणावरती करेल C वरती अटॅक करेल म्हणजे मला मिळणार काय पहा CH3 CH हा पूर्ण ग्रुप गेला या पूर्ण ग्रुप अटॅच कोणावरती केला एच वरती अटॅक केला आणि हा ओ कुठे येणार या कार्बनवरती कारण पहा इथं कुठला चार्ज असणार आहे डेल्टा प्लस इथं कुठला चार्ज आहे डेल्टा मायनस इथं कोणता चार्ज आहे डेल्टा प्लस इथं कोणता चार्ज आहे डेल्टा मायनस आपल्याला माहित आहे मायनस अटॅक कोणावरती करणार प्लस वरती म्हणजे या OH ने अटॅक कोणावरती केला सी वरती आणि या O ने अटॅक कोणावरती केला H वरती म्हणजे हा OH कुठे अटॅच झाला या कार्बनला म्हणजे मी इथे काय केलं पहा
OH and here it is CH3 as it is. That means there is a formation of propan 2OL plus give a guy pa ha O na power that it kill a H one thing. H, H, H2, SO4. Manche, जो H2SO4 आपण या ठिकाणी वापरला पहिल्या स्टेप मध्ये तो शेवटी प्रोडक्ट तयार झाल्यानंतर निघून गेला. सिंपल काय झाले पहा, थोडंस ह्याच्याकडे पहा आणि ह्याच्याकडे पहा. ओके, हे तुम्ही हे जे आहे याचा विचार न करता याचे रिएक्शन डायरेक्ट याच्या बरोबर झाली असा विचार करा, तुम्हाला काय दिसून येतंय पहा. सिंपल CH होता त्याच्याऐवजी काय आणला, CHOH. डबल बॉन्ड होता तो डबल बॉन्ड काढला. CH2 चं कन्वर्जन कशात केलं, CH3 मध्ये. म्हणजे मोरल ऑफ स्टोरी काय झाली, याला काय अटॅच केला H आणि याला काय अटॅच केला आहे OH. याला काय अटॅच केला OH. म्हणजे सिंपल कोणाची ऍडिशन झाली, H2O ची ऍडिशन झाली. कोणाची ऍडिशन झाली, H2O ची ऍडिशन झाली. ज्या कार्बनला OSO3H2 पाठवायचे आहे त्याच कार्बनला आपल्याला तुम्हाला अटॅच करायचं आहे, OH ला अटॅच करायचा आहे. दिस द जनरल रिएक्शन, दिस द जनरल रिएक्शन. त्या ठिकाणी आपण एक रिएक्शन तुम्हाला दाखवलेली आहे. आता एक्झॅक्ट होतं कसं होतं, तर या ठिकाणी H2SO4 पहिल्या स्टेप मध्ये वापरला आणि शेवटच्या स्टेप मध्ये काय झालं, तो निघून गेला. त्याचा अर्थ तो काय म्हणून ऍक्ट होतोय, तो इनिशिएटर म्हणून ऍक्ट होतोय. इट ऍक्ट्स ऍज अ कॅटालिस्ट. तो काय म्हणून ऍक्ट होतोय, कॅटालिस्ट म्हणून तो ऍक्ट होतोय. आणि जर कॅटालिस्ट म्हणून ऍक्ट होत असेल तर आपल्याला माहित आहे द सबस्टन्स विच कॅनॉट टेक पार्ट इन टू द रिएक्शन ऑर द सबस्टन्स विच कॅन टेक पार्ट इन टू द रिएक्शन अँड आफ्टर द कम्प्लिशन ऑफ रिएक्शन दिस पार्ट इज रिमूव फ्रॉम द रिएक्शन मिक्सचर, इट इज अगेन कन्सिडर्ड ऍज द कॅटालिस्ट. यामध्ये पहिल्यांदा रिएक्शन मध्ये भाग घेतला, फायनल प्रोडक्ट तयार झाला, परत जो जन भाग घेतला होता तो निघून गेला. त्याचा अर्थ हा काय म्हणून ऍक्ट होतोय, कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होतोय. काय म्हणून ऍक्ट होतोय, कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट होतोय. तर या पद्धतीने ही रिएक्शन आहे. व्हिडिओ पॉज करा आणि या ठिकाणी हे सर्व लिहून करा. आय होप यू कॅन अंडरस्टँड द रिएक्शन ऑफ प्रोपीन विथ द H2SO4. दिस इज आवर रिएक्शन, जे आपण रिएक्शन आता बघितलेले आहे. आता आपल्याला एक्झॅक्ट काय बघायचं आहे, या रिएक्शनचं मेकॅनिझम बघायचं आहे. काय बघायचं आहे, मेकॅनिझम बघायचं आहे. तर एक्झॅक्ट मेकॅनिझम मध्ये काय होतं, कशा पद्धतीने पार्ट होतो ते आपल्याला बघणं अतिशय गरजेचं आहे. तर आपल्याला आता माहिती झालेलं आहे काय, हा काय आहे, तर कॅटलिस्ट आहे. ओके, हा काय आहे, कॅटलिस्ट आहे. म्हणजे तो काय करतोय, रिएक्शन इनिशिएट करतोय. कळतंय का, किंवा रिएक्शनचा रेट काय करतोय, तो वाढवतोय. आणि आपल्याला ही रिएक्शन एक्झॅक्ट बघायची आहे. मी परत एकदा सांगतोय, मोरल ऑफ द स्टोरी काय झाली, अल्किन आणि वॉटर यांच्यामध्ये रिएक्शन झाली. वॉटरची अकॉर्डिंग टू द मार्कोनिक ऑफ रूल ऍडिशन झाली कुणाला, प्रोपीनला. लक्षात घ्या, इथं वॉटरची रिएक्शन करा सिंपल. अकॉर्डिंग टू द मार्कोनिक ऑफ रूल हा निगेटिव्ह पार्ट आहे, लेस नंबर ऑफ हायड्रोजन येतात. OH इथे गेला, बॉन्ड ब्रेक झाला, CH2OH बरोबर बॉन्ड तयार झाला. दॅट मीन्स द मोरल ऑफ स्टोरी इज दॅट सिंपली ऍडिशन ऑफ वॉटर टू द अल्किन, ऍडिशन ऑफ वॉटर टू द अल्किन. आता एक्झॅक्ट मेकॅनिझम काय काय आहे, कसं आहे, किती स्टेप आहे, या आपण या ठिकाणी पाहणार. व्यवस्थित 5 मिनिटं अजिबात कुठेही फोकस करायचं ना, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आता मेकॅनिझम वरती द्यायचं. देर आर टोटल 3 स्टेप्स इन मेकॅनिझम. त्या ठिकाणी 3 स्टेप आहेत आणि या 3 स्टेपचा आपण या ठिकाणी उपयोग करायचा आहे. मेकॅनिझम मधली पहिली स्टेप काय म्हणतोय आपण या ठिकाणी, मेकॅनिझम पाहतो पहा आपण या ठिकाणी मेकॅनिझम. मेकॅनिझम मधली पहिली स्टेप आपण पाहतोय फॉर्मेशन ऑफ, फॉर्मेशन ऑफ कार्बो कॅटायन. फॉर्मेशन ऑफ कार्बो कॅटायन पहा, कार्बो कॅटायन कसं तयार होतं हे आपण बघणं गरजेचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट विल हॅपन, देर इज अ फॉर्मेशन ऑफ हायड्रोनियम आयन, इलेक्ट्रोफाइल हायड्रोनियम आयन आपण तयार करतो. तर काय होतं पहा, H2 जो आहे तो स्टेबल आहे, लक्षात घ्या. आणि H2 स्टेबल असल्यामुळे पहिल्यांदा डायरेक्ट H2 ची रिएक्शन आपण करू शकतो का, तर नाही. लक्षात घ्या, डायरेक्ट रिएक्शन आपण करू शकतो का, नाही. त्याला इनिशिएट केलं पाहिजे, त्याला थोडासा अनस्टेबल केला पाहिजे. जोपर्यंत वॉटर अनस्टेबल होत नाही तो पण रिएक्शन होणार आहे का, तर नाही. तर पाय याला अनस्टेबल आपण कसं करतो, वी नो दॅट देर आर टोटल 2 लोन पेअर प्रेझेंट ऑन ऑक्सिजन ऍटम अँड इफ वी टेक द ऍसिडिक मिडियम देन दिस ऍसिड गिव्ह्स द H+ आयन्स. ओके, H2 समोर काय देणार आहे आपल्याला, H+ देणार आहे. देअरफोर दिस लोन पेअर अटॅक ऑन दिस H+
and there is the formation of या लोन पेयर चा उपयोग करून या ऑप्शन ने पुन्हा बरोबर बॉन्ड तयार केला हायड्रोजन बरोबर बॉन्ड तयार केला दिस इज कॉल्ड एज द कोऑर्डिनेट कोवलेंट बॉन्ड म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाउंड मध्ये शिकलोय आपण दोन्ही इलेक्ट्रॉन कोणाचे याचे हे दोन्ही इलेक्ट्रॉन एकाच स्पेसिसचे आहेत आणि याच्या बरोबर काय तयार केला द स्पेसिस व्हिच कॅन डोनेट द लोन पेयर इज कॉल्ड एज द लिगँड आठवते का कोऑर्डिनेशन कंपाउंड मध्ये आपण शिकलोय बाळांनो या ठिकाणी पहा हा याच्यावरती अटॅक करतोय H2 चं कन्वर्जन कसं झालं H3 O+ H3O+ मध्ये कन्वर्जन झालं एंड दिस इज कॉल्ड एज द हायड्रोनियम आयन त्याला काय म्हणतो आपण हायड्रोनियम आयन असं म्हणतो काय म्हणतो आपण याला हायड्रोनियम आयन की ज्याच्यावरती कोणता चार्ज तयार झाला प्लस चार्ज तयार झाला दैट मींस देयर इज अ फॉर्मेशन ऑफ हायड्रोनियम आपण तयार केला हायड्रोनियम आयन तयार केला व्हिच ऍक्ट्स एज अ इलेक्ट्रोफाइल परत याला सांगतो कसं तयार झाला पहा या लोन पेयर ना अटॅक कोणावरती केला H+ वरती अटॅक केला H3O+ त्या ठिकाणी तयार झाला ओके H3O+ तयार झाला दैट मींस इट इज एन इलेक्ट्रोफाइल तो काय म्हणून ऍक्ट होतोय इलेक्ट्रोफाइल म्हणून ऍक्ट होतोय आता बघा ज्यावेळी हा हायड्रोनियम आयन तयार होईल इट इज हायली अनस्टेबल आता याची रिएक्शन कोणाबरोबर होते पहा तर प्रोपीन बरोबर होते दैट मींस CH3 CH डबल बॉन्ड CH2 ओके CH3 CH डबल बॉन्ड CH2 आणि याची रिएक्शन कोणाबरोबर होणार आहे तर पहा HOH H याच्यावरती कोणता चार्ज आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्यावरती रिएक्शन होणार आता रिएक्शन कशी होणार पहा या ठिकाणी हा हे जे हायड्रोजन आहे ते कसे आहे ऍसिडिक हायड्रोजन आहे त्याला डायरेक्टली कशाला अटॅच आहे ऑक्सिजनला अटॅच आहे नाउ दिस डबल बॉन्ड दैट मींस या ठिकाणी जे पाय इलेक्ट्रॉन आहे ते पाय इलेक्ट्रॉन कोणाचे आहेत या कार्बनचे पण आहेत या कार्बनचे नंबर 1 आणि नंबर 2 देऊया आपण ओके या कार्बनचा पण आहे आणि या कार्बनचा पण आहे कळते काय म्हणतोय मग काय होतं पहा आता आपल्याला स्टेबल काय करायचं आहे कार्बन कटायन तयार करायचं आहे म्हणजे जर या एक नंबरच्या कार्बनने या इलेक्ट्रॉनचा उपयोग करून याच्यावरती अटॅक केला तर काय होईल पहा हे जे काय बॉन्ड आहे जर एक नंबरच्या कार्बनने वापरला तर दोन नंबरच्या कार्बनचे इलेक्ट्रॉन गेले तर ते काय म्हणतोय लक्षात येते काय म्हणतोय लक्षात येते का ओके आपण याला असं कन्सिडर करू ए आणि बी ओके या ठिकाणी तर ए लिहूया आणि याला आपण बी म्हणूया या ए आणि बी ची मिळून काय आहे एक गाडी आहे काय आहे एक चांगल्या पद्धतीची एक गाडी आहे ओके हां एक गाडी आहे ओके कळतंय काय म्हणतोय आता ही गाडी जर ए कडे असेल जर ए ने ही गाडी नेली तर गाडी गेली कोणाची बी कडे गाडी आहे का आता नाही ही गाडी विकत घेण्यासाठी ए आणि बी दोघांनी प्रयत्न केलाय दोघांनी भागीदारी केली पण आता ए ने काय केलं या गाडीचा उपयोग केला त्याचा अर्थ काय गेली बी ची गाडी गेली समजा बी कुठेतरी फिरायला गेला लॉकडाऊन मध्ये कळतंय का बी जर कुठेतरी फिरायला गेला असेल गाडी घेऊन तर गाडी गेली कोणाची ए ची गेली कळतंय काय म्हणतोय म्हणजे याचा अर्थ काय होतो पहा याचा अर्थ काय होतो की जे काय इलेक्ट्रॉन आहे ते इलेक्ट्रॉन कोणाचे आहेत एक नंबरच्या कार्बनचे आणि दोन नंबरच्या कार्बनचे आहेत सपोज हा पाय इलेक्ट्रॉन हे पाय इलेक्ट्रॉन या कार्बन नंबर एक ने वापरले तर पॉझिटिव्ह चार्ज कुठे तयार होणार दोन नंबर वरती तर दोन ने वापरले तर पॉझिटिव्ह चार्ज कुठे तयार होणार कुठे तयार होणार एक वरती कळते का तर एक वरती पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला तर हा कार्बन फक्त या एका कार्बनला अटॅच आहे देयरफॉर इट इज जर इथं एक वरती जर पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला तर तो प्रायमरी कार्बन कॅटायन आहे जर दोन वरती पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला तर तो काय आहे सेकंडरी कार्बन कॅटायन आहे वी नो दैट व्हिच कार्बन कॅटायन इज मोर स्टेबल सेकंडरी कार्बन कॅटायन इज मोर स्टेबल एज कंपेयर विथ द प्रायमरी तसं पाहता आपण काय म्हणतो टर्शियरी कार्बन कॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी याचा अर्थ आपल्याला काय तयार करायचा आहे सेकंडरी कार्बन कॅटायन म्हणजे दोन नंबरच्या कार्बनवरती काय केला पाहिजे पॉझिटिव्ह चार्ज तयार केला पाहिजे कारण तो कसा असणार आहे स्टेबल असणार आहे आणि त्यामुळे या इलेक्ट्रॉनचा उपयोग कोणी केला एक न केला आणि या एक या कार्बनने या हायड्रोजनवरती अटॅक केला therefore this electron transport towards the this electron transport towards the oxygen therefore we can get here the structure काय मिळालं पहा मला CH3 CH okay या CH मुळे इथं H वरती अटॅक केलाय CH3 it carries positive charge and what is removal H2O हा बघा हा एक पण इकडे आला H, H and O, that means the removal of what? H2O, H+, that means it is the formation of secondary carbocation, secondary carbocation, which is more stable.
ओके तर काय म्हणतोय म्हणजे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन ते आपण बघितलं पा एकदाच H2SO4 वापरलाय मी एकदाच H2SO4 वापरला एकदाच H2O वापरायचा आहे मी एकदाच H2O वापरला पहिल्या स्टेप मध्ये H2SO4 वापरला शेवटच्या स्टेप मध्ये H2SO4 सोडून दिला पहिल्यांदा H+ वापरला प्रोडक्ट तयार झाल्यानंतर H+ बाहेर पण गेला पाहिजे एकदाच प्रोपीन वापरला एकदाच प्रोपीन या ठिकाणी मी वापरतोय दिस इज आवर फर्स्ट स्टेप कळते का मोर स्टेबल कार्बोकॅटायन तयार केलेला आहे हे आपली काय झाली पहिली स्टेप ओके सेकंड स्टेप मध्ये काय होतं पा सेकंड स्टेप मध्ये काय होतं ओके न्यूक्लियोफाइल 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 अटॅक ऑन कार्बोकॅटायन न्यूक्लियोफाइल अटॅक ऑन कार्बोकॅटायन टू फॉर्म प्रोटोनेटेड अल्कोहोल टू फॉर्म प्रोटोनेटेड अल्कोहोल Now, what is the meaning of protonated alcohol? What is the structure of alcohol? ROA. This is the alcohol. And if the extra hydrogen is here with the positive charge, this is called as the protonated alcohol. Yala kaya 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 protonated alcohol asa mantho. The second step madhe apun kaya tayar karte pa protonated alcohol tayar karte hai. Ata pa propene vaparaj chuta ekda, ekda vapar le. Acid vaparaj chuta ekda, acid vapar le. कारण एच टू बरोबर रिएक्शन झाली त्या ठिकाणी हे तयार झालेलं आहे आता कार्बोकॅटायन तयार झालं आहे आणि आता दुसऱ्यांदा कोण आपल्याला वापरायला न्यूक्लियोफाइल कुठून येणार आहे माझ्याकडे तर या एच टू मधून येणार आहे आता जी एच प्लस ची ऍडिशन केली अजून कोण ऍड करायचं राहिलाय ओएच ऍड करायचा राहिलाय म्हणजे सेकंड स्टेप मध्ये काय होतं पहा जो कार्बोकॅटायन तयार झालाय CH3CH CH3 प्लस हा जो कार्बोकॅटायन तयार झालेला आहे याच्यावरती कोण अटॅक करतोय H2O अटॅक करतोय बाय यूजिंग दिस लोन पेअर अँड व्हेनेव्हर दिस लोन पेअर अटॅक ऑन दिस कार्बोकॅटायन वी कॅन गेट हियर द स्ट्रक्चर CH3CH CH3 ऑक्सिजन ने अटॅक केला H अँड प्लस पा तर फक्त इथं काय असता OH असता त्याला काय म्हटलं असतं मी प्रोपॅन टू ओल म्हणजे अल्कोहोल झाला असता पण इथं कोण आहे H आहे दिस इज अ प्रोटोनेटेड अल्कोहोल आपण काय तयार केला प्रोटोनेटेड अल्कोहोल तयार केला पण आपल्याला तयार काय करायचं बाळांनो ते स्ट्रक्चर तयार करायचं आहे आता या स्ट्रक्चरचा या स्ट्रक्चरचा विचार करा मला काय नको आहे फक्त H नको आहे म्हणजे हे जो वापरला इथे तो H आता काय वापरला फक्त या ठिकाणी काय करायचं आहे काढून टाकायचं आहे तर पा इथं जो H प्लस आपण पहिल्याला वापरला म्हणजे आपण काय सांगितलं होतं इन दिस रिएक्शन H2SO4 acts as a catalyst कॅटलिस्ट मध्ये काय तो भाग घेतोय आणि रिएक्शन कंप्लीट झाले की H2SO4 काय होतोय बाहेर जातो आता आपण दोन स्टेप बघितले दुसऱ्या स्टेप मध्ये काय केलं आपण हे रिलीज कॉल्ड एज अ प्रोटोनेटेड अल्कोहोल म्हणजे मला या स्टेप मध्ये काय तयार करायचं होतं ओके प्रोटोनेटेड अल्कोहोल ते प्रोटोनेटेड अल्कोहोल आपण तयार केलं आता फायनल प्रोडक्ट जो आहे जो इथे दिसतोय आपल्याला त्याच्यामध्ये मला फक्त काय नको आहे H नको आहे आणि हा H आपल्याला फक्त परत काय करायचा आहे घालवून टाकायचा आहे दॅट मीन्स ओके थर्ड स्टेप फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल ओके नाउ हाउ दिस अल्कोहोल इज फॉर्मड नाउ सी हियर देयर इज द ऑक्सिजन व्हिच कैरीज द पॉझिटिव चार्ज आणि ऑक्सिजन को इलेक्ट्रोनेगेटिविटी जास्त आहे त्याच्यावरती पॉझिटिव चार्ज स्टेबल आहे का नाही त्यामुळे तो अल्कोहोल काय करतोय पा दैट मींस CH3CHOH एंड देयर इज द पॉझिटिव चार्ज CH3 नाउ इन दैट केस ओके दिस H प्लस ओके फॉर दिस इलेक्ट्रॉन इज विथड्रॉ टुवर्ड्स द ऑक्सिजन एंड देयरफॉर दिस H इज गिवन आउट एज अ H प्लस दैट मींस वी कैन प्रिपेयर हियर CH3CHOH CH3 अल्कोहोल प्लस रिमूव्हल ऑफ H प्लस प्लस रिमूव्हल ऑफ H प्लस दैट मींस H प्लस इज यूटिलाइज्ड इन द फर्स्ट स्टेप व्हिच इज रिमूव्ह फ्रॉम द लास्ट स्टेप कळते का म्हणजे H प्लस जो आहे म्हणजे तो कोण आहे ऍसिड आहे तो काय म्हणून ऍक्ट झाला कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट झालेला आहे This is the mechanism of acidic hydration of alkene. लक्षात घ्या this is the mechanism of acidic hydration of alkene. Point clear झाला? Any doubt? Okay.
Let us consider the example here is explain the acidic hydration of butene and 3-methylbutene with its mechanism. The question is that okay, explain kara, elaborate kara kai butene and 2-methylbutene acidic hydration he karta with its mechanism. तीन मार्क्स साठी क्वेश्चन तुम्हाला बोर्डला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तीन स्टेप आहेत मेकॅनिझमच्या, त्याला अर्धा 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 मार्क आला, दीड मार्क झाला, एक मार्क त्या ठिकाणी तुम्हाला हे रिएक्शन लिहिण्यासाठी आणि अर्धा मार्क जो आहे तो त्याचे एक्सप्लेनेशन देण्यासाठी. म्हणजे व्हेन कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड इज रिएक्ट्स विथ द ब्युटीन इट गिव्स द अल्काइल हायड्रोजन सल्फेट व्हिच ऑन फर्दर अंडरगोज और व्हिच ऑन फर्दर बॉइल्ड विथ वॉटर इट गिव्स द ब्युटेन टू ओएल हे लिहिण्यासाठी तुम्हाला एक अर्धा मार्क आहे. एक्सप्लेनेशन तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं द्यायचं असतं लक्षात घ्या. एक्सप्लेनेशन देत असताना तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर जे आपण लिहिलेलं आहे रिएक्शन मध्ये तेच आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. वर्डिंग इकडे तिकडे झालं काही फरक पडत नाही, परंतु तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. ओके, नाउ लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट ऑफ ऑल ब्युटीन. एक एक्सप्लेन मी करून दाखवतोय, ब्युटीन पण एक्सप्लेन करतोय आणि 3-methylbutene पण मी त्या ठिकाणी एक्सप्लेन करतोय. तर पहा या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल आपण रिएक्शन घेऊया. व्हाट इज द रिएक्शन ऑफ ब्युटीन? CH3 CH2 CH double bond CH2. This is the structure of butene. When this butene reacts with the cold and concentrated sulfuric acid, we can get here what? CH3 CH2 CH OSO3H. As usual, we know that simple double bond ka raha hai. निगेटिव चार्ज जो आहे, निगेटिव पार्ट जो आहे म्हणजे OSO3H इज अटॅच्ड टू दैट कार्बन व्हिच कंटेनिंग द लेस नंबर ऑफ हायड्रोजन एटम अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉक्स रूल. देयरफॉर CH2 गेट कन्वर्टेड इनटू CH3. ओके, व्हिच ऑन फर्दर बॉइल्ड विथ वॉटर. या ठिकाणी वॉटर बरोबर हीट करतो, बॉइल करतो आपण. बॉइल केल्यानंतर आपण सांगताना सांगितलं पहा, ज्या कार्बनला OSO3H ग्रुप अटॅच आहे त्याच कार्बनला आपल्याला काय अटॅच करायचं आहे? OH. म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी काय झाली सांगा? रिएक्शन करायचे कोणाची? तर OH याची हायड्रेशन, दैट इज द ऍडिशन ऑफ वॉटर. तर या ठिकाणी पहा OH हा H डबल बॉन्ड काढला, निगेटिव्ह पार्ट पण OH इथं गेला, पॉझिटिव्ह पार्ट आहे H, याच्यावरती अटॅक या CH2 केला. म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी काय? वॉटरची ऍडिशन करायची आहे. लक्षात घ्या, या सारख्या अजून आपल्याला 3-4 रिएक्शन बघायचे आहेत आणि यामध्ये पण आपल्याला हायड्रेशनच बघायचं आहे, कोणाचं? अल्किनचं. त्यामुळे ही रिएक्शन व्यवस्थित समजून घ्या, पुढच्या रिएक्शन व्यवस्थितपणे आपल्याला लक्षात येतात. नाउ कन्सिडर हियर प्लीज, व्हेन दिस अल्काइल हायड्रोजन सल्फेट बॉइल्ड विथ वॉटर वी कॅन गेट हियर द स्ट्रक्चर CH3 CH2 CH OH and CH3 plus. Remove of what? H2SO4 remove the other. There is a formation of butane-2-OL as a major product. Butane-2-OL as a major product because this reaction takes place according to the Markovnikov's rule. Okay, now this is our reaction. तुम्हाला नाव या ठिकाणी सगळ्यांनी लिहायचे आहे, नाव विसरायचे नाही. ब्युटीन सल्फ्युरिक ऍसिड, इट इज द कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. ओके, अल्काइल हायड्रोजन सल्फेट, तुम्हाला जर जास्त लिहायचं असेल तर सेकंडरी ब्युटाइल हायड्रोजन सल्फेट तुम्ही असंही म्हणू शकता. अल्काइल हायड्रोजन सल्फेट फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन. सेकंड स्टेप काय आहे सांगा आपली? ओके, सेकंड स्टेप काय आहे? फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल बाय ऍक्टिंग द न्यूक्लियोफाइल ऑन द कार्बोकॅटायन. एंड थर्ड स्टेप इज फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल बाय रिमूवल ऑफ प्रोटॉन फ्रॉम द प्रोटोनेटेड अल्कोहोल. देर आर टोटल 3 स्टेप. पहिली स्टेप बघा आपण काय करायची. कार्बोकॅटायन तयार करायचा, पहिल्यांदा काय होतं? वी नो दॅट हियर इज द H2, दॅट मीन्स द न्यूक्लियोफाइल आहे तो.
यानी टू फाइल आटे को नोट केला एस प्लस वरती तर हा स्टेबल आहे याला जोपर्यंत आपण अनस्टेबल करत नाही तोपर्यंत हा अटॅक करणार आहे का नाही याला रिएक्टिव स्पीशीज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी लोड बेअरने काय केलं या एस प्लस वरती अटॅक केला हा एस प्लस कुठून आला रे सल्फ्युरिक ऍसिड मधून आला बिकॉज सल्फ्युरिक ऍसिड इज इट इज ऍसिड एंड इट इज अ सोर्स ऑफ प्रोटॉन तर हा एस प्लस आपल्याला तिथून मिळाला ऑन दिस वॉटर गेट कन्वर्टेड इनटू HNO+ दैट इज द हायड्रोनियम आयन ओके हायड्रोनियम आयन मध्ये कन्वर्ट झाला आफ्टर दैट दिस हायड्रोनियम आयन रिएक्ट्स विद द दिस हायड्रोनियम आयन रिएक्ट्स विद द ओके अल्किन आता आपल्याला माहित आहे हा डबल बॉन्ड कोणाचा आहे या CH2 चा पण आहे या CH चा पण आहे तर या CH2 ने वापरला तर गेले इलेक्ट्रॉन कोणाचे CH आहे म्हणजे CH वरती काय तयार होणार पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे हा कोणता कार्बन आहे सेकंडरी म्हणजे तयार काय झाला सेकंडरी कार्बोकेट आहे तर या CH ने बॉन्ड वापरले या CH ने जर हा इलेक्ट्रॉन वापरला तर पॉझिटिव्ह चार्ज कुठे तयार होणार CH2 वरती CH2 कसा आहे प्रायमरी कार्बोकेट तयार झाला लक्षात आलं का आपला कोणता कार्बोकेट मोस्ट स्टेबल असतो सेकंडरी म्हणजे हे इलेक्ट्रॉन कोणी वापरले पाहिजेत CH2 ने वापरले पाहिजेत म्हणजे हा CH2 काय करतो पाहिजे या इलेक्ट्रॉनचा उपयोग करून कोणावरती अटॅक करतो या H वरती अटॅक करतो एंड दिस बॉन्ड इज शिफ्टेड टुवर्ड्स द ऑक्सिजन म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय मिळालं पा CH3 CH2 आफ्टर दैट या ठिकाणी कोण आहे CH CH2 get converted into CH3 and here it is the positive charge. That means there is a secondary carbocation is formed. Secondary carbocation is formed. We know that carbocation means what? The carbon which carries the positive charge. The species in which carbon carries the positive charge. Carbo stands for the carbon. Cation stands for the positive charge. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय मिळाला सेकंडरी कार्बोकॅटायन मिळाला दैट इज द फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन आफ्टर द फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल हाउ द प्रोटोनेटेड अल्कोहोल इज फॉर्मड ऑन दिस कार्बोकॅटायन द न्यूक्लियोफाइल H2O कॅन अटॅक आणि याच्यावरती काय तयार झालं आहे पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे आपल्याला मिळणार आहे काय पाहिजे CH3 CH2 CH व्हिच कॅरीज द पॉझिटिव्ह चार्ज CH3 प्लस H2O आणि याच्यावरती काय आहे लोन पेअर आहे दिस लोन पेअर अटॅक ऑन दिस कार्बन दिस लोन पेअर अटॅक ऑन दिस कार्बन एंड देयरफॉर वी कैन गेट हियर द स्ट्रक्चर व्हाट CH3 CH2 CH O H H आणि कॅरीज द पॉझिटिव्ह चार्ज कारण इलेक्ट्रॉन पेअर वापरले बॉन्ड तयार करण्यासाठी ऑक्सिजन ने इलेक्ट्रॉन स्वतःचे वापरले इलेक्ट्रॉन गेले निगेटिव्ह गेला तयार कुठला झाला पॉझिटिव्ह तयार झाला देयरफॉर हियर इट इज द पॉझिटिव्ह चार्ज ऑन ऑक्सिजन एज यूजुअल हियर इट इज द CH3 ओके नाउ दिस ऑक्सिजन कॅरीज विच चार्ज पॉझिटिव्ह चार्ज इट इज हायली अनस्टेबल स्पीशीज एंड इज कॉल्ड एज द परत सांगतोय मी जर हा एच नसतो तर याला काय म्हणत असतं आपण अल्कोहोल पण अलॉंग विथ OH ग्रुप काय आहे एच प्लस आहे देयरफॉर दिस इज कॉल्ड एज द प्रोटोनेटेड अल्कोहोल याला काय म्हणतोय आपण प्रोटोनेटेड अल्कोहोल असं म्हणतोय काय म्हणतोय प्रोटोनेटेड अल्कोहोल पण मला इथे काय पाहिजे पा CH3 CH2 CH OH आणि CH3 पाहिजे या स्ट्रक्चर मध्ये आणि या स्ट्रक्चर मध्ये फरक काय आहे एक एक्स्ट्रा एच आहे तो काढून टाकायचा आहे आणि तो इजीली कसं जाणार आहे ऑप्शन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे ऑप्शन वर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे त्याचा पॉझिटिव्ह चार्ज काढायचा असेल तर तो काय करणार दुसऱ्यापासून इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेणार मग तो काय करतो कार्बन पासून इलेक्ट्रॉन ओढून घेईल का नाही कार्बन बरोबर तरी बॉन्ड तयार केलाय रे आताच बॉन्ड तयार केलाय पण लगेच आपण काय बॉन्ड ब्रेक करू शकतो का आपण काय अजिब पॉवर आहे का कळतंय का आता शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाची उद्या राजीनामा दिला आता बॉन्ड तयार केला लगेच तोडणार असू शकत आहे का नाही होत ना लक्षात आहे का हा बॉन्ड इकडे शिफ्ट करायचा आहे जरी त्यांचं नाव पवार असलं तरी माझं त्यांचा काय त्या संदर्भात कुठलाही संबंध नाही आपण रिएक्शनचा अभ्यास करतोय आपल्याला राजकारणाचा अभ्यास करायचा नाही म्हणजे आता जो बॉन्ड कोण तयार केला ऑक्सिजन कार्बन बरोबर म्हणजे आता हा इलेक्ट्रॉन कोणाचे घेणार हायड्रोजनचे घेणार म्हणजे हायड्रोजन कोणत्या फॉर्ममध्ये निघून गेला बाळांनो एच प्लस दॅट मीन्स द फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल How we can form the alcohol by using protonated alcohol? Simply by removal of hydrogen in the form of proton. That means here this electron shifted towards this and we can get here the structure CH3, CH2, CH, OH, CH3 plus H plus plus H plus. That means there is a formation of
ब्यूटेन टू ओएल एंड एस्टर्स इज रिमूव्ह म्हणजे पा पहिल्या याच्यामध्ये एस्टर्स वापरला कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट झाला रिएक्शन कंप्लीट झाली एस्टर्स निघून गेला देयर इज अ फॉर्मेशन ऑफ ब्यूटेन ब्यूटेन टू ओएल काय तयार झाला ब्यूटेन टू ओएल तयार झाला दिस इज ऑल अबाउट द रिएक्शन पा या ठिकाणी रिएक्शन लिहिले एक मार्क त्याचे एक्सप्रेशन देणे अर्धा मार्क दीड मार्क झाला अर्धा मार्क केला अर्धा मार्क केला अर्धा मार्क केला दीड मार्क झाला तीन मार्क साठी तुम्हाला हा क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो पॉइंट क्लियर झाला आय होप तुम्हाला हा पॉइंट क्लियर झाला असेल आता आपण काय बघितलं ब्यूटी नाउ टर्न टुवर्ड्स द थ्री हाय ब्यूटी ओके लेट अस कंसीडर फॉर द थ्री मिथाइल ग्रुपिंग व्हाट इज स्ट्रक्चर ऑफ थ्री मिथाइल ग्रुपिंग इट इज CH3 CH double bond CH2 this is called as the 3-methyl butene okay now this 3-methyl butene reacts with the concentrated sulfuric acid okay as usual simply half bond break karayacha and he reaction ashu honar ka nahi आता का होणार नाही पा बिकॉज देयर इज शिफ्टिंग टेक्स प्लेस शिफ्टिंगची पॉसिबिलिटी आहे देयरफॉर द प्रोडक्ट फॉर्मड इज या ठिकाणी जो प्रोडक्ट तयार होतोय तो प्रोडक्ट कसा तयार होणार आहे पा या ठिकाणी जो प्रोडक्ट तयार होणार आहे या ठिकाणी डायरेक्ट आपण जर रिएक्शन घेतली H2SO4 सोबत वापरले आणि इथं डायरेक्ट काय देतोय पा H2 आणि हिट देतोय म्हणजे मला डायरेक्ट काय ऍटमने मिळणार आहे मी डायरेक्ट प्रोडक्ट लिहितोय CH3COH CH2 and CH3. This is our product. That means there is a formation of 2-methyl butane 2-OL. Instead of 3-methyl butane 2-OL, there is a formation of 2-methyl butane 2-OL. आता कसं झालं काय झालं हे आपण बघणार आहे त्यामध्ये पहिली स्टेप आपण काय सांगा करेक्ट सांगतो आपण मेकॅनिझम मध्ये पहिली स्टेप फॉर्मेशन ऑफ व्हॉट कार्बोकॅटायन फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन पा या ठिकाणी काय होणार आहे फॉर्मेशन ऑफ कार्बोकॅटायन मध्ये पहिल्यांदा आपण काय केलं H2O आहे बरोबर का H2O आहे याच्यावरती काय आहे दोन पेयर त्याने कोणावरती अटॅक केला H+ वरती अटॅक केला वी कॅन गेट हियर H3O+ दैट मींस द हायड्रोनियम आयन तयार झाला नाउ आफ्टर दैट दिस हायड्रोनियम आयन आपल्याला अटॅक कोणाला करायचा आहे पा CH3 ओके CH3 CH double bond CH2 ओके याचा अटॅक आपल्याला कोणा करायचा आहे कोणावरती पहा HOH आणि याच्यावरती काय आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे दैट मींस पहिल्यांदा काय केलं पहा आपण पहिल्यांदा काय करतोय पहा आपण याने याचा इलेक्ट्रॉन इकडे काय केला शिफ्ट केला म्हणजे या ठिकाणी हे जर इलेक्ट्रॉन या CH2 वापरले तर याच्यावरती काय तयार होणार पॉझिटिव्ह चार्ज जर हे इलेक्ट्रॉन याने वापरले तर याच्यावरती काय तयार होणार पॉझिटिव्ह चार्ज याने वापरले तर सेकंडरी कार्बोकॅटायन याने वापरले तर प्रायमरी कार्बोकॅटायन कोणता कार्बोकॅटायन मोस्ट स्टेबल आहे सेकंडरी म्हणजे कोणी वापरले पाहिजे या CH2 ने देयरफॉर दिस अटॅक ऑन दिस देयरफॉर वी कॅन गेट हियर द स्ट्रक्चर काय स्ट्रक्चर मिळालं पहा CH3CH CH3 ओके CH सिंगल बॉन्ड या CH2 ने याच्यावरती अटॅक केला या CH2 ने या इलेक्ट्रॉनचा उपयोग करून या H बरोबर बॉन्ड तयार केला देयर इज द फॉर्मेशन ऑफ CH3 अँड हियर इज द फॉर्मेशन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज काय तयार झाला पॉझिटिव्ह चार्ज आणि हा काय आहे सेकंडरी कार्बोकॅटायन आहे सेकंडरी कार्बोकॅटायन आहे आता पहा सेकंडरी कार्बोकॅटायन या ठिकाणी आहे बरोबर सेकंडरी कार्बोकॅटायन आहे आता पॉसिबिलिटी आहे का गेट कन्वर्टेड टू टर्शियरी तर पा या ठिकाणी टर्शियरी कार्बन आपल्याला दिसतोय आणि या ठिकाणी हा हायड्रोजन थोडासा मी आता काय करतोय पहा असा देतोय सपोज आपण हा हायड्रोजन इकडे शिफ्ट केला तर पॉझिटिव्ह चार्ज कुठे तयार होणार इथं तर मिथाइल शिफ्ट केला तर हा परत काय झाला सेकंडरी झाला कळतंय का दॅट मीन्स देर इज अ हायड्राइड शिफ्टिंग का हायड्राइड शिफ्टिंग आपण करतो तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागेल घ्यावं लागेल तुम्हाला काय करावं लागेल त्या ठिकाणी घ्यावं लागेल काय लिहायचंय आपल्याला पा टू कन्वर्ट लेस स्टेबल सेकेंडरी कार्बोकॅटायन टू कन्वर्ट लेस स्टेबल सेकेंडरी कार्बोकॅटायन इन टू
मोर स्टेबल इनटू मोर स्टेबल टर्शियरी कार्बोकैटायन, टर्शियरी कार्बोकैटायन हाइड्राइड, हाइड्राइड दैट मींस एच माइनस शिफ्टिंग, हाइड्राइड शिफ्टिंग टेक्स प्लेस, हाइड्राइड शिफ्टिंग टेक्स प्लेस. आपल्याला हे लिहावं लागेल आणि आपण शिफ्टिंग दाखवणार आहे. आता पहा, वी कॅन हॅव हियर, हियर इज द स्ट्रक्चर CH3, CH which carries the positive charge and CH3. After that, this hydrogen is shifted towards this carbon and we can get here the structure. This is a secondary carbocation. By shifting the hydride here, we can get here the structure. Pa, CH3C, ha hydrogen he electron unit dala. Ye chhoti kotha charge hai minus. Ye chhoti the ha hydrogen he electron unit dala attack karte hai. Ye electron unit dala bond dar kela. Electron kona chhote hai hydrogen ni carbon che. Wapar le kune hydrogen na positive charge kuch dar hona. Carbon vardi therefore CH. Here this CH3, CH for kune na bond dar kela. We can get here the CH2 and here this CH3. पॉझिटिव चार्ज. लक्षात घ्या, कॉम्पिटिटिव्हला तुम्हाला रिअरेंजमेंट वरती क्वेश्चन विचारले जातात. जर टर्शियरी कार्बोकॅटायन तयार होत असेल तर रिअरेंजमेंट करायचे, आणि या रिएक्शन मध्ये काय झालं तर आपल्याला त्या ठिकाणी कार्बोकॅटायन तयार होतोय, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट हे करता आलं पाहिजे. तुम्हाला स्ट्रक्चर बघून कळता आलं पाहिजे. अरे बघा, इथे पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला. अरे बघा, इथे काय तयार झाला, पॉझिटिव्ह चार्ज. हा पॉझिटिव्ह चार्ज इकडे शिफ्ट होऊ शकतो का? तर होऊ शकतो. म्हणजे आपल्याला शिफ्टिंग केलं पाहिजे, हे आपल्या डोळ्या डोक्यात आलं पाहिजे. कळतंय काय म्हणतोय? म्हणजे पहा, हा हायड्रोजन इथून उचलून आपण कुठे टाकला? इथं टाकला. म्हणजे काय झालं? टर्शियरी कार्बोकॅटायन तयार झाला. आपल्याला वाटलं म्हणून आपण केलं का रे बाळांनो? नाही. आपण हे शिफ्टिंग का करतो? त्याला रिझन काय आहे? कारण टर्शियरी कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी कुणापेक्षा जास्त आहे? सेकंडरी कार्बोकॅटायन पेक्षा जास्त आहे. अँड एव्हरी रिएक्शन प्रोसीड टुवर्ड्स द स्टॅबिलिटी. करेक्ट. प्रत्येक रिएक्शन स्टॅबिलिटी कडे प्रोसीड करते. त्यामुळे लेस स्टेबलचं कन्वर्जन आपण कशामध्ये करतोय? मोर स्टेबल मध्ये करतोय. आणि त्यामुळे सेकंडरी कार्बोकॅटायनचं कन्वर्जन आपण कशामध्ये केलं? टर्शियरी कार्बोकॅटायन मध्ये केलं. दिस इज द सेकंड स्टेप. आफ्टर दॅट वी नो दॅट अ व्हेरी सिंपल स्टेप इज देअर. आता कार्बोकॅटायन तयार झाला. सेकंड स्टेप मध्ये काय करणार आहे आपण? न्यूक्लियोफाइलचा अटॅक करायचा आहे. सेकंड स्टेप मध्ये आपण काय करतोय? फॉर्मेशन ऑफ प्रोटोनेटेड अल्कोहोल. प्रोटोनेटेड अल्कोहोल आपल्याला तयार करायचा आहे. प्रोटोनेटेड अल्कोहोल कसं तयार करणार सांगा? CH3 C plus CH3. हे बघा, जरा थोडस काय करतोय लिहिताना CH3 वरती लिहितो पहा, आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज असं दाखवतो. काही फरक पडत नाही, फक्त आपण काय केलंय, चेंज केलेलं आहे. आणि याच्यावरती अटॅक कोण करणार आहे? आता H2O अटॅक करणार आहे. डोन पेअरचा उपयोग करून त्याने या कार्बन वरती काय केला? अटॅक केला. वी कॅन गेट हियर द स्ट्रक्चर CH3 C CH3 O H H CH2 CH3. अरे बघा, इथे काय तयार झाला? प्रोटोनेटेड अल्कोहोल तयार झाला. आता पहा, या प्रोटोनेटेड अल्कोहोल मध्ये, या स्ट्रक्चर मध्ये आणि या स्ट्रक्चर मध्ये काय फरक दिसतोय तुम्हाला? फक्त मला काय नकोय? हा एच नकोय किंवा हा एच नकोय. थर्ड स्टेप मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? सिंपली तो एच काढून टाकायचा आहे. वी कॅन गेट हियर द स्ट्रक्चर. आय होप तुम्हाला हे रिअरेंजमेंट रिएक्शन व्यवस्थितपणे लक्षात आलेलं असेल. जर काय कोणाला प्रॉब्लेम असेल तर मला त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल कॉन्टॅक्ट केला तरी हरकत नाही. व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. ओके, असे क्वेश्चन फॉर युअर होमवर्क. व्हॉट विल बी द प्रोडक्ट फॉर्मड व्हेन फॉलोइंग कंपाउंड्स अंडरगोस ऍसिडिक हायड्रेशन? तर याने कोणकोण दिले पहा. इथिल बरोबर रिएक्शन करायचे आहे, टू मिथाइल प्रोपिन बरोबर रिएक्शन करायचे आहे, सायक्लोहेक्सीन बरोबर रिएक्शन करायचे आहे, थ्री मिथाइल सायक्लोहेक्सीन बरोबर रिएक्शन करायचे आहे, अँड थ्री थ्री डाय मिथाइल ब्युटीन बरोबर रिएक्शन करायचे आहे. व्हेनेव्हर देर इज अ पॉसिबिलिटी फॉर द शिफ्टिंग, तुम्हाला त्या ठिकाणी शिफ्टिंग काय करायचं आहे? करायचं आहे. शिफ्टिंग मॅक्झिमम मला वाटतंय पहा की याच्यामध्ये होईल, आणि या ठिकाणी याच्यामध्ये पण शिफ्टिंग तुम्हाला बघायला मिळेल. पहा, असंही असेल की याच्यामध्ये बघायला मिळणार नाही, याच्यामध्ये बघायला मिळेल, किंवा याच्यामध्ये बघायला मिळणार नाही, याच्यामध्ये बघायला मिळेल, दोघांमध्ये बघायला मिळेल, दोघांमध्ये बघायला मिळणार नाही, तर तुम्ही विचार करायचा. कळतंय काय म्हणतोय? टोटल किती एक्झाम्पल आहेत? पाच एक्झाम्पल्स आहेत. याचा अभ्यास व्यवस्थितपणे तुम्ही करायचा आहे. आणि
मला याचे जे नोट्स तुम्ही काढलेले आहेत ते नोट्स मला पाठवायचे आहेत. फीडबॅक देणे बाळांनो अतिशय गरजेचे आहे. थोडंस सीरियस व्हा आणि फीडबॅक देण्याचे काम तुमच्याकडून चांगल्या पद्धतीने होणं अतिशय गरजेचं आहे. इज युअर होमवर्क. या ठिकाणी आपण सांगितल्या पद्धतीने ओनली इन केस ऑफ इथिंग आतापर्यंत आपण जेवढे एक्झाम्पल बघितली त्याच्यामध्ये सगळीकडे तुम्हाला काय मिळेल पहा, सेकंडरी किंवा टर्शरी अल्कोहोल मिळेल. फक्त ओनली कोण आहे इथिंग याच्याबरोबर आपल्याला काय मिळणार आहे इथेनॉल इट इज अ ओनली प्रायमरी अल्कोहोल विच कॅन बी प्रिपेअर्ड बाय युजिंग ऍसिडिक हायड्रेशन ऑफ विच कॅन बी प्रिपेअर्ड बाय युजिंग ऍसिडिक हायड्रेशन ऑफ काय अल्की कळते काय म्हणतो ऍसिडिक हायड्रेशन ऑफ अल्की. ओके, इफ यू लाइक द लेक्चर देन प्लीज तुम्ही त्या लेक्चरला लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. थँक्यू.